आवडते आणि लाडक्या सातारा ही हाफ मॅरेथॉनचं जे आता 8वं पर्व संपन्न झालं 25 ऑगस्ट 2019 रोजी, त्याचा जो लोकल बक्षीस वितरण समारंभ होता, जे साताऱ्यातून जे धावपटू आहेत त्यांना जी आपण खास त्यांच्यासाठी जी बक्षिसं ठेवलेली असतात त्यांचं आज बक्षीस वितरण आपण इथं आज संपन्न झालेलं आहे. आणि आपले सपोर्टर्स, स्पॉन्सर्स आणि पार्टनर्स म्हणजे जे लोक आपल्याला मदत करतात, व्हॉलंटियर्स खास करून जे स्वयंसेवक आहेत, त्या सगळ्यांना त्यांनी या इव्हेंटला सक्सेसफुल करण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी जे काही योगदान दिलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार आम्ही आता या ठिकाणी मानलेले आहेत. आणि खूप छान कार्यक्रम झाला, छोटासा सुटसुटीत झाला आहे. आणि पुढच्या वर्षीची जी एक पूर्वतयारी असते, पायाबांधणी असते, पुढच्या वर्षी आपलं 9वं एडिशन आहे, तर त्याची ही सुरुवात त्यानिमित्त अशी या ठिकाणी झाली असं आपण म्हणू शकतो. झालेले सर्वांचे मनापासून आभार. आणि असंच सातारकरांनी या आमच्या इव्हेंटला प्रेम देत राहावं. प्रयत्न करतोय की आपल्या साताऱ्याचं नाव जगभरामध्ये, देशामध्ये कानाकोपऱ्यात जावं आणि साताची एक वेगळी ओळख की शिवछत्रपतींच्या पावन स्पर्शाने पुलकित झालेली ही भूमी ही एका वेगळ्या कारणासाठी सुद्धा सुप्रसिद्ध व्हावी. गेल्या 8 वर्ष आपण हे सातत्याने करत असताना या नियोजनामुळे सातारकरांना थोडासा त्रास होतो याचीही आम्हाला कल्पना आहे, पण वेळोवेळी आपण सर्वांनी केलेल्या सूचनांचं आम्ही पालन करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. परंतु हे सगळं आयोजन करण्याची जी जबाबदारी आहे त्यातल्या अडचणी, आम्ही सगळेजण व्यावसायिक आहोत, कुणी काही पैशासाठी ही मॅरेथॉन करत नाही, आणि आमचा व्यवसाय सांभाळत असताना आमच्या दैनंदिन जीवनातला वेळ काढत आम्ही ज्यावेळेला हे आयोजन आमच्या सर्व कुटुंबियांतर्फे करतो. आणि सातारा ही हाफ मॅरेथॉनचे आमचे वेगवेगळे पदाधिकारीच नव्हे, की प्रत्येक रनर जो या स्पर्धेला मदत करत असतो तो सर्व सातारकरच या स्पर्धेचा खरा नियोजक आहे. ही एवढी मोठी जागतिक दर्जाची स्पर्धा आयोजित करत असताना काही चुका झाल्या तर त्या सातारकरांनी मोठ्या मनाने तोटात घ्या आणि आम्हाला त्याबद्दल माफी द्यावी. आणि पुढच्या वर्षानुवर्ष ज्यावेळेला ही स्पर्धा होईल त्यावेळेला नक्की आपण आमच्याकडे सूचना कराव्या, तर आमच्या विरुद्ध तक्रारी करण्याचं जे पायंडा पडलेला आहे त्याच्याऐवजी त्या प्रेमाच्या सूचना जर आम्हाला आमच्या सर्व आयोजक संयोजकांना, आपण एक भाऊ म्हणून, एक लहान भाऊ म्हणून जर आम्हाला केल्यात तर आम्ही कसोशीने प्रयत्न करू की आमच्याकडनं या चुका होणार नाही. मॅरेथॉनचं मॅरेथॉन सक्सेस करताना आम्हाला तांत्रिक अडचणी भरपूर आल्या, पण या सर्व तांत्रिक अडचणीवरती सातारकरांच्या सर्व सहकार्यामुळे आम्ही व्यवस्थित मात करून पूर्ण यशस्वीरित्या ही मॅरेथॉन पार पाडली. असंच आम्हाला दरवर्षी आमच्या सातारकरांचं, त्यानंतर जे शासकीय आम्हाला यंत्रणा जी मदत करते, त्या सर्वांचं असंच सहकार्य असावं अशी मी विनंती.